यंदाचा दसरा तुमच्यासाठी खास पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सोबत फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, ओव्हन 0 रुपये डाऊन पेमेंट मध्ये, सर्व कंपन्यांचा 0% फायनान्स मध्ये उपलब्ध। कोणत्याही कंपनीचा स्मार्ट मोबाईल खरेदी करा व सोबत मिळवा स्मार्ट वॉच, खरेदी करा एलईडी व सोबत मिळवा स्मार्टफोन। जुना मोबाईल, जुना फ्रीज, वॉशिंग मशीन घेऊन या आणि नवीन घेऊन जा। ऑफर कालावधी 16 ऑक्टोबर 2023 ते 30 ऑक्टोबर 2023। पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। संपर्क 76 66 61 35 46। मराठा आरक्षणासाठी वाळव्यात मशाल मार्च, महिलांचा लक्षणीय सहभाग। मराठी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्या भूमिकेनं वाळव्यातले तरुण, ज्येष्ठ, महिला सर्वच या मोर्चामध्ये उतरले होते। तिथून पुढली सुद्धा दिशा आणि हिंसक करण्याच्या दृष्टीनं किंवा आंदोलन इथनं कुठलं आंदोलन सुद्धा इथनं पुढे तीव्र करण्याच्या दृष्टीनं तिथून कुठली पावलं आमची राहतील। मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वाळव्यात सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने नेत्यांसह मंत्र्यांना गावबंदी निर्णय घेण्यात आला। यावेळी भव्य मशाल फेरी काढण्यात आली होती। हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी व युवा नेते गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ही मशाल फेरी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली होती। फेरीमध्ये युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। मराठा आरक्षण तातडीने द्यावे या मागणीसह जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सायंकाळी 7 सुमारास क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मेणबत्ती फेरी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। या फेरीचे हुतात्मा चौकात सांगता करून त्याचे सभेत रूपांतर करण्यात आले। यावेळी विविध मान्यवरांनी यावेळी मत व्यक्त करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला। यावेळी सरपंच संदेश कांबळे, उमेश घोरपडे, डॉक्टर राजेंद्र मुळीक, अनिकेत डवंग, उमेश कांदळे, माणाजी सापकर, इसाक वलांडकर, नितीन नाईक, युवक युवती, महिला व मराठा समाज बांधव उपस्थित होते। आज वाळवा गावामध्ये क्रांतीभूमीमध्ये मनोज जरांगे पाटील साहेबांना मोठ्या संख्येनं कॅन्डल मार्च घेऊन पाठिंबा देण्यात आला। बऱ्याच लोकांनी मशालीसुद्धा ह्या मोर्चामध्ये घेतल्या होत्या। खऱ्या अर्थानं वाळवा गाव हे ऐतिहासिक गाव आहे, क्रांतीचं गाव आहे आणि जी चळवळ असेल, जे काही मोर्चे असतील, त्या कोणत्याही समाजाचे असू द्यात, वाळव्यानं पहिल्यांदा सर्वांना पाठिंबा द्यायची भूमिका घेतली होती। आज तर मराठा समाजाचा जो महाराष्ट्रभर आंदोलन पेटतंय, सगळ्या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांच्या गाड्या अडवल्या जातात आणि एक जो निस्वार्थीपणे आपला मराठी समाजासाठी माणूस 6 ते 7 दिवस पाणी आणि अन्न न घेता मनोज जरांगे पाटील साहेब तिथं सर्वांसाठी निस्वार्थपणे लढतात, असं पहिल्यांदाच निस्वार्थपणे लढणारं मराठी समाजाला एक नेतृत्व लाभलेलं आहे, त्याला जपणं, त्यांना पाठिंबा देणं ही आमची सर्वांची एक प्रामाणिक जबाबदारी आहे। म्हणून आम्ही मोठ्या ताकदीनं मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आणि मराठी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्या भूमिकेनं वाळव्यातले तरुण, ज्येष्ठ, महिला सर्वच या मोर्चामध्ये उतरले होते। तिथून कुठलीसुद्धा दिशा आणि हिंसक करण्याच्या दृष्टीनं किंवा आंदोलन इथनं कुठलं आंदोलनसुद्धा इथनं पुढं तीव्र करण्याच्या दृष्टीनं तिथून कुठली पावलं आमची राहतील। मनोज जरांगे पाटील ते काही जे आदेश देतील तेच मराठी समाज इथनं पुढं करेल, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो।